तर वर्षावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक सुरू आहे. शिवसेनेचे सगळे मोठे नेते पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या नेत्यांना काही सूचना दिल्या जात आहेत. मायक्रो प्लॅनिंगसाठीची ही महत्वाची बैठक आहे असंही सांगण्यात येत आहे. तर जिथे जिथे उमेदवार जाहीर झालेल्या आहेत त्या ठिकाणचं मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते सुद्धा शिंदे गटाच्या वतीनं करण्यात येत आहे. तर अति आत्मविश्वासामुळे अनेकांचा घात झालेला आहे, जोमानं काम करा अशा या बैठकीमध्ये शिंदेंनी सूचना केलेल्या आहेत. पक्षाची तत्व, विचार आणि विकासावरती बोला अशाही सूचना केल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या भानगडीत पडू नका, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे असंही शिंदेंनी म्हटलंय. उर्वरित उमेदवारांची नावं लवकरच जाहीर होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. अधिक माहिती घेऊयात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. गिरीश, काही नावं अजूनही बाकी आहेत, गुलदस्त्यात आहेत, मात्र जिथे नावं जाहीर झाली आहेत त्या संदर्भात महत्वाच्या सूचना केलेल्या पाहायला मिळत आहेत शिंदेंनी, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि गेल्या 2 तासापासून वर्षा बंगल्यावरती बैठक सुरू आहे. सर्व मंत्र्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं. आपण पाहिलं की शंभूराजे देसाई देखील आहेत आणि त्यासोबतच संजय शिरसाट आणि दादा भुसे आणि तानाजी सावंत बरोबर इतर नेत्यांची देखील त्या ठिकाणी वर्णी लागलेली आहे, हजेरी लावण्यात आलेली आहे. आणि या सर्व बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सर्व मंत्र्यांचं मार्गदर्शन करत आहेत. त्यासोबतच काँग्रेसचा एक मोठा नेता आपल्या संपर्कात आहे, लवकरच त्यांचा देखील प्रवेश होईल असे देखील संकेत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत. त्यामुळे हा मोठा नेता नेमका कोण असणार आहे अशा चर्चा आता झडू लागलेल्या आहेत. त्यासोबतच आपला जो स्ट्राईक रेट आहे तो 100% ठेवा, म्हणजे NDA मध्ये दुसरा जो सगळ्यात मोठा पक्ष असेल महाराष्ट्रामध्ये तो शिवसेना असेल आणि भविष्यातली जी रणनीती आहे ती सुद्धा आपण फोल ठरू देणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच जोमानं कामाला लागायचं आहे, अबकी बार 400 पार करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावरती आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांमध्ये आपण नेमकी काय काय कामं केलेली आहे, अंगणवाडी सेवकांच्या कशा पद्धतीनं आपण संपर्कात असलं पाहिजे याबद्दलचं देखील भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये केलेलं आहे. जवळपास सर्व मंत्री पदाधिकारी नेते आणि प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः त्यांचं मार्गदर्शन करत आहेत. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे जोमानं कामाला लागायचं आहे आणि काही झालं तरी 400 पार करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपली जी ताकद आहे ती दाखवून द्यायची असं सुद्धा त्यांनी एक आवाहन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. त्यासोबतच उर्वरित आमदारांची नावं लवकरच जाहीर होणार आहे, त्यामुळे कोण काय बोलतंय यावर राहू नका, आरोप प्रत्यारोपावरती जास्त लक्ष केंद्रित करू नका, विकासाच्या कामांवरती बोला, ठोस काहीतरी जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे असं एक मार्गदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. नक्कीच लवकरच काही उमेदवारांची उर्वरित नावं समोर येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुर्तास धन्यवाद गिरीश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.